आम्ही 6-7 महिने नंतर डीमार्ट मध्ये जाऊन 2500 ग्रॉसरी शॉपिंग केलं होतं तेव्हा मी खुश झालो होतो की यार 2500 शॉपिंग केलं आपण, म्हणजे तेवढे पैसे पण नव्हते खिशात. अमितला मिळणार यश अभिनयातलं आणि या सगळ्या गोष्टी तू जवळून पाहत होतीस, तर ते कसं वाटतं तुला की तो आता चांगलं करतोय आणि नंबर वन आहे सिरियल? मी आताच मगाशी माझ्या दादाशी तेच बोलत होते, आज म्हटलं खूप इमोशनल फिलिंग आहे, ऍक्च्युली मिक्स फिलिंग आहे. खूप अभिमान वाटतो याचा की खूप स्ट्रगल केलाय त्याने, म्हणजे ऑल थ्रू आउट दीज इयर्स खूप छान सिरियल्स पण मिळाले त्याला, पण हा जो ब्रेक मिळाला ना त्याला ठरलं तर मग याच्यामधून तो इतका सुंदर मिळाला. म्हणजे मला सुद्धा इंस्टाग्रामवरती लोक विचारतात, मी ऑफिसला जाते मला ऑफिसमध्ये विचारतात तुम्हाला मी युट्यूबमध्ये बघितलं तुमचा नवरा आहे का, अँड दॅट इज अ प्राऊड मुमेंट. म्हणजे इतकं छान सुंदर तो अभिनय करतोय त्या सिरियलमध्ये, लोक त्याला ओळखतात. आम्ही कुठे मॉलमध्ये जरी गेलो तरी लोक एकदम त्याला ओळखतात. हो तुम्ही त्या ठरलं तर मग सिरियलमध्ये होतो ना, काही लोक कन्फ्युज होतात की हा तो अर्जुनच आहे ना की असं स्मिताचं तरी दिसतं म्हणजे एवढे मोठे कलाकार. पण मी इज ऑलवेज डाऊन टू अर्थ, आधीपासून खूपच खूपच डाऊन टू अर्थ आधीपासून. हो कारण ते गरजेचं पण आहे दॅट तुमचे पाय नेहमी जमिनीवर असायला हवेत. माझ्या आईवडिलांनी मला हे शिकवलं लहानपणापासून की कितीही यश मिळालं आयुष्यात तरी यू हॅव टू बी ग्राउंडेड, यू हॅव टू बी डाऊन टू अर्थ. हो बायकोने पण शिकवलं आणि इट वॉज अ लक फॉर मी की स्टार प्रवाह नंबर वन वाहिनी त्याचा प्रत्येक शो स्टार प्रवाहचा इज अ स्लॉट लीडर. तुम्ही 6 दुपारचे शोज बघा, तुम्ही संध्याकाळचे बघा, आमचा जो टाईम मेन लीड जो टाइम स्लॉट आहे आमचा 7:30, 8, 8:30, 9 स्लॉट किंवा त्यानंतरचे स्लॉट्स 11 वाजेपर्यंत प्रत्येक शोचे स्लॉट लीडर. म्हणजे हा एक काय म्हणतो सगळे ड्रीम कम टू की इट्स अ नंबर वन चॅनल प्रत्येक शोच स्लॉट लीडर आणि त्यामध्ये माझा शो जो आहे तो प्राईम टाईमवर येतो आणि यावर अजून काय हवंय म्हणून सांगितलं बप्पांकडे काही मागावं लागत नाही. आणि तुम्ही जितकं मागाल बप्पा नाही देणार, बप्पा पण तुमची परीक्षा घेतो की बस तू शांत झाल्यानंतर पण तू प्रयत्न करतोयस की नाही करत, अच्छा करतोयस मग तुला देतो. मध्ये बोलताना एक गोष्ट आली होती पॅशनचं आणि लाईफचं की तुम्ही तुमचा पॅशन जो आहे तुमची हॉबी आहे तुमची हॉबी त्यानंतर तुम्ही हॉबीला पॅशन बनवता आणि मग तो पॅशन जगणं त्यासाठी स्वतःची हिंमत लागतेच पण त्या सोबत लागतं परिवाराचं साथ. जोपर्यंत त्यांचा साथ नाही आहे ना तोपर्यंत काही घडू शकत नाही आयुष्यात. मला अजूनही आठवतं आमचा लाईफचा एक फेज, आम्ही 6-7 महिने नंतर डीमार्टमध्ये जाऊन 2500 ग्रॉसरी शॉपिंग केलं होतं तेव्हा मी खुश झालो होतो की यार 2500 शॉपिंग केलं आपण, म्हणजे तेवढे पैसे पण नव्हते खिशात. सो तो पण एक फेज बघितला पण त्यामध्ये पण या लोकांनी कधीच मला असं नाही सांगितलं की काही घडत नाही आयुष्यात, जा जॉब करत तुझं सर्टिफिकेट घे, डिग्री आहे तुझ्याकडे, तू बी इंजिनियर आहेस, बी आय टी इंजिनियर आहेस, तू जा तुला आरामात 40-50,000 पर म्हणजे जॉब तुला आरामात मिळेल. कधीच नाही सांगितलं बोल ना, माझ्या आईवडिलांनी सांगितलं कधी लग्नाआधी ना लग्नानंतर माझ्या बायकोने मला कधी सांगितलं असतं. ते दोघे एकच म्हणायचं की आहे ना आपण जेवतोय ना 2 वाजे एक भाकरी खाऊ आपण चालेल, तुझं पॅशन आहे तू जा तू जा.